सध्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः गुजरात राज्याच्या सागरी सीमांवर बिपरजॉय हे चक्रीवादळ चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलाय. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याच्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जीवितहानी शक्य होईल तितकी टाळता येईलही, मात्र होणारी निसर्गाची आणि मालमत्तेची झालेली हानी परिणाम करणारी असते. चक्रीवादळ काय किंवा भूकंपपूर काय, ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे मानवी क्षमतेच्या आणि नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या अशा संकटांमध्ये होणारं नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी इन्शुरन्स अर्थात विम्याची भूमिका महत्वाची ठरत असते. कारण स्थानिक रहिवाशांनी घरे आणि वाहने यांचे झालेले नुकसान शासनाच्या मदतीने भरून निघणे अशक्य असते. मग अशा वेळी किनारपट्टी लगत किंवा भूकंपप्रवण पुरणप्रवण असलेल्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी होम इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स सारखे विमा कव्हर घेऊन ठेवलेले कधीही चांगले. नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे नुकसान झाल्यास जमिनीची व्हॅल्यू वगळता बाकी घराच्या पुनर्बांधणीचा किंवा दुरुस्तीचा खर्च हा होम इन्शुरन्सच्या साह्याने भरून निघतो. तर बिझनेसचे झालेले नुकसान बिझनेस इंटरप्शन इन्शुरन्सच्या साह्याने कव्हर करता येते. पूर चक्रीवादळामुळे वाहनांचं होणारं नुकसान भरून काढताना मोटार इन्शुरन्स सोबत इंजिन प्रोटेक्शन इन्शुरन्स सारखे ऍड ऑन प्रोटेक्शन घेतल्यास अतिशय खर्चिक होऊ शकणारा इंजिन दुरुस्तीचा खर्च देखील कव्हर करता येतो. म्हणजे आपल्या वॉलेटवर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मोटार इन्शुरन्सचं कॉम्प्रेन्सिव्ह कव्हर घेतलेलं केव्हाही उत्तम. लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सोबत तुलना केल्यास ऍक्ट ऑफ गॉड परिस्थिती अंतर्गत आलेल्या केसची क्लेम सेटलमेंट प्रक्रिया तुलनेत सोपी असते. एकतर अशा प्रकरणांमध्ये लागणाऱ्या डॉक्युमेंटची आवश्यकता शिथिल केलेली असते, त्यामुळे पॉलिसी धारकांना केवळ इन्शुरन्स कंपनीने झालेल्या नुकसानाची माहिती द्यावी लागते. इन्शुरन्स कंपनीज परिस्थितीच्या आणि झालेल्या नुकसानाचा सर्वे करण्यासाठी आपली माणसं नेमतात आणि झालेल्या हानीचे कारण ऍक्ट ऑफ गॉडच्या अंतर्गत येत असल्यास इन्शुरन्स कंपनीजद्वारे त्वरित निकालात काढण्यासाठी प्रयत्नशील देखील असतात. आता नुकसान भरपाई करण्यासाठी इन्शुरन्स क्लेम करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्या लागतात. सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट. तुम्ही क्लेम करत असलेल्या गोष्टी तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये कव्हर केलेल्या असल्याचे मेन्शन केलेले असणं आवश्यक आहे. घर किंवा वाहनास नुकसान झालं असल्यास तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी शक्य तितक्या लवकर संपर्क साधा आणि झालेल्या नुकसानाची माहिती द्या. कंपनीकडून क्लेम फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मागवून घ्या. त्यामध्ये विचारलेले सर्व डिटेल्स अचूकपणे लिहून कंपनीकडे क्लेम फॉर्म सबमिट करा. तुमचा क्लेम अधिक सक्षम व्हावा यासाठी सर्व आवश्यक डॉक्युमेंट सोबत जोडा. इन्शुरन्स कंपनीशी नियमित कॉन्टॅक्ट ठेवा आणि तुमच्या क्लेमच्या प्रगतीविषयी अपडेट्स मिळवत राहा. आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीकडून देण्यात आलेला क्लेम रेफरन्स नंबर महत्वाचा ठरतो. अर्थात याचबरोबर हे देखील ध्यानात ठेवले गेले पाहिजे की आपल्या क्लेमच्या प्रकरणानुसार क्लेम प्रोसेस आणि रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असू शकतात. यापुढेही आपण अशीच माहिती साध्या सोप्या शब्दांमध्ये जाणून घेतच राहू. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा. शिवाय काही शंका असल्यास तसेच काही सूचना करावयाच्या असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि सोबतच आमच्या महामनी सोशल या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.